हा कोण आहे? मी मी आहे का नाही? म्हणजे तू चांगल्या ठिकाणी कुठे? आता तुला हिंमत आली का नाही? आता बरं वाटतं का? कसं वाटतंय? हा बिलकुल घाबरायचं नाही का? कोण ओळखणार का? ओळखतो तू कोण आहे? कोण आहे नाव सांग ना। जोरात बोल। राजसाहेब ठाकरे। अरे वा वा वा, हात मिळव हात मिळव, हात काढ बाहेर काढ बाहेर। साहेबात तू साहेबांना ओळखतो म्हणजे तू खरा भिडकर आहे। भिडत आहे ना तू? हां। रमेश नाव आहे ना तुझा? मूस लंबा नको। मूस ठेवायची ना? मोठी ठेवायची आहे लहान। तालुका माधवराव जिल्हा बीड। मी सर्वप्रथम राजसाहेबाचे अभिनंदन करीन, कारण की जेणेकरून ज्या मुंबईत कुठंतरी मराठी माणसाला जागा मिळते हे काही खोटं नाही। खरोखरच आज ह्या आमच्या गणेशच्या रूपातून आम्हाला लक्षात आले। दुसरे कार्यकर्ते आम्हाला कॉन्टॅक्ट केला, गावाकडे कॉन्टॅक्ट करून आमच्या संपर्क साधून तात्काळीने आम्ही ते जोड लावून ज्यावेळेस आमचा गणेश हे 4 ते 5 वर्षात हरवलेला होता त्यावेळेस त्या गणेशची बातमी आमच्या कानावरती आली की बाबा तुमचा हा मुलगा गणेश पुष्कर डाके हा मुलगा आमच्या कशी आहे। ही बातमी आल्यानंतर आम्ही तातडीने मी त्याच्या गणेशच्या वडिलाला कॉन्टॅक्ट केला, तर गणेशचे वडील असे म्हणजे त्यांना असं मुलगा कौशल्याचा आनंद एकदम आनंदी झाले ते सगळंच आमच्या गावातील सगळेच लोक कौशला कौशला म्हणून चर्चा झाली। त्यानंतर आम्ही लगेच मुंबईला निघालो आणि जोशी साहेबाशी कॉन्टॅक्ट करेपर्यंत आलो। खूप खूप आम्ही आमच्या गावाच्या वतीने आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने जोशी साहेबांचे राजसाहेबाचे खरंच अभिनंदन करतो।